नमस्कार, मी विलास पडे, न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पण सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज येते, सर्वात मोठी बातमी, शौविक चक्रवर्ती रिया चक्रवर्तीचा भाऊ त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। उद्या शौविकला न्यायालयात हजर केलं जाणार आहे। NCB ने ही कारवाई केलेली आहे। अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी आतापर्यंत केलेली ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आता NCB ताब्यात होता, त्याला अटक करण्यात आलेली आहे। सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामध्ये ही सर्वात मोठी कारवाई म्हणायला लागेल। शौविक आणि मिरांडाला NCB कडून अटक करण्यात आलेली आहे। रिया चक्रवर्तीच्या अडचणी निश्चितपणे आता त्याच्या अटकेमुळे वाढलेल्या आहेत। खरं तर रियाचं आणि शौविकचं मिरांडाचं जे चॅट समोर आलेलं होतं, त्याच्यातून ड्रग्ज कनेक्शन समोर आलेलं होतं, तेव्हा NCB ने या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू केलेला होता आणि त्यामुळे निश्चितपणे आता या सगळ्या प्रकरणात आणखी कुठली बडी नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण जेव्हापासून NCB ने ही सगळी कारवाई सुरू केलेली होती, सगळा तपास सुरू केलेला होता, यात आज पहिल्यांदाच चक्रवर्ती कुटुंबातला एक व्यक्ती शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, सुशांत सिंग मृत्यू प्रकरणामध्ये NCB ने ही कारवाई केलेली आहे। शौविक आणि मिरांडाला NCB कडून अटक करण्यात आली आहे। ड्रग प्रकरणी NCB ने ही कारवाई केली। उद्या दुपारी 1 वाजता न्यायालयात त्यांना हजर केलं जाणार आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अजित, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्यानं या सगळ्या केसचा पाठपुरावा करताय, कुठले नेमके आरोप शौविकवरती आणि मिरांडावरती लावण्यात आलेले आहेत, कुठल्या कलमांतर्गत त्यांना ही अटक करण्यात आली? अजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विलास, शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांना अधिकृतपणे अटक करण्यात आलेली आहे। मात्र त्यांची अटकेची प्रक्रिया जी आहे ती अजूनही सुरू आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कागदोपत्री अटकेची प्रक्रिया सुरू झालेली आहे, काही वेळातच त्यांना अधिकृतपणे अटक दाखवली जाईल। पण अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की त्यांना अरेस्टचा मेमो दिला गेलेला आहे आणि पुढे त्यांना सांगून त्यांच्या सह्या घेऊन पंचनामा करून त्या ठिकाणी अधिकृतपणे जी अटकेची प्रक्रिया असते ती काही वेळातच पूर्ण केली जाईल। तर दुसरीकडे मात्र सॅम्युएल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती याच्यावरती या दोघांवरती NDPS ऍक्ट 20(28), 29 आणि 27A या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजे 20(b) म्हणजे कट रचणे, त्याच पद्धतीनं अंमली पदार्थ बाळगणे, अंमली पदार्थांची खरेदी विक्री करणे, अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा जो आहे त्याचं उल्लंघन करणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणे अशा पद्धतीचे हे कलम जे आहे ती त्यांच्यावरती लावण्यात आलेली आहेत। त्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत ज्या चौघांना अटक करण्यात आली होती त्यांच्यावरती 20(b) हा कलम जो आहे तो लावण्यात आला नव्हता। या शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युएल मिरांडा यांच्यामध्ये 20(b) हा कलम लावण्यात आलेला आहे। याचा अर्थ कुठेतरी जामिनाची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी अवघड करण्याचा प्रयत्न जो आहे तो NCB अधिकाऱ्यांचा आहे। कारण का या प्रकरणामध्ये आणखीन दिग्गज लोक जे आहेत, बॉलिवूडमधले मोठे कलाकार जे आहेत, त्यांच्याशी चौकशी करणं बाकी आहे। अजित 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 बरोबर आहे, बरोबर आहे, आणखीन बॉलिवूडचे अनेक दिग्गज याच्या चौकटीत येऊ शकतात, तपासाच्या त्यांची चौकशी होऊ शकते। पण महत्वाचं म्हणजे आता ही दोघांना झालेली जी अटक आहे या अटकेमुळे रियाची किती मोठी अडचण होणार आहे, तिच्या भोवतीचा फास आवळला जाईल का, काय त्याच्याबद्दलची माहिती आहे? नक्कीच विलास, हे आता मी सांगत होतो की ज्यावेळी शौविक चक्रवर्तीला अटक केलेली आहे त्याच्या चौकशीतून माहिती समोर आलेली आहे। ही माहिती अशी आहे की रिया चक्रवर्ती व सोबत देखील त्याने अंमली पदार्थांचे व्यवहार केलेले आहेत आणि अंमली पदार्थ तिच्या सांगण्यावरून किंवा तिच्याकरता शौविकने विकत घेतलेले आहेत अशी देखील जबाब जो आहे चौकशीमध्ये शौविकनं NCB अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामुळे होऊ शकतं उद्या पुन्हा सकाळी जे आहेत ते NCB अधिकारी रिया चक्रवर्तीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन किंवा तिला अटकेचं वॉरंट घेऊन जातील किंवा तिला चौकशी करता हजर राहण्यासाठी NCB कार्यालयामध्ये समन्स बजावतील आणि पुढची प्रक्रिया जी सुरू केली जाईल। एक निश्चित आहे की
फक्त चक्रवर्ती परिवारातील फक्त शहूल चक्रवर्ती नाही तर आणखीन एकाची अटक जी आहे ती पक्की झालेली असं देखील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच, त्यामुळे रियाच्या अडचणीमध्ये आता मोठी भर पडलेली आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तुम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करता अजित. तुमच्याकडून याचे वेळोवेळी आम्ही अपडेट्स घेत राहू. तुर्तास यानंतर बघूया दिवसभरातल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा अगदी वेगवान आढावा.